प्रादेशिक मनोरुग्णालय येरोडा येथील नवीन भव्य इमारत वापराअभावी जंगलमय होऊन गेली आहे। पाच साली बांधण्यात आलेली भव्य इमारत ऐश्वर्या ही येरोडा मनोरुग्णालयासाठी विशेष अशीच होती। करोडो रुपये मंजूर झालेल्या या इमारतीचं बांधकाम तितक्याच जोमानं पूर्ण करण्यात आलं आणि तिला नाव देण्यात आलं ते ऐश्वर्या। नावाला साजेशी अशी ही इमारत आज मात्र सभोवतालच्या झुडपांमुळे सौंदर्यहीन तर झालीच आहे आणि इमारतीसाठी केलेला खर्चाचा देखील कचरा झाला आहे। या इमारतीकडे जाण्यासाठी प्रचंड सावधानतेने जावं लागतं कारण इथली वाट देखील गवतात हरवली आहे। ही इमारत प्रतीक्षेत आहे ती वापराच्या नावाला शोभेल अशा ऐश्वर्याची कळा घालवली आहे ती अकार्यक्षमतेने। ताब्यात देऊन इकडे तुमचे पेशंट पण शिफ्ट केले जातील त्याच्या अगोदर कलेक्टर साहेबांनी परत आम्हाला सहकार्य करून बऱ्याच प्रमाणात सुधारणा करण्यासाठी कलेक्टर साहेबांची आम्हाला बरीच मदत झालेली आहे आणि आता 30 तारखेपर्यंत ही इमारत पण आपल्या ताब्यात मिळणार आहे जी बरेच वर्ष बांधून पडली होती। त्याच्याकडे कोणी शासनाचं बरंच दुर्लक्ष झालं होतं, कनेक्टिंग रोड नव्हता, पण कलेक्टर साहेबांनी देशमुख साहेबांनी आम्हाला बरंच सहकार्य केले आणि ती इमारत 30 तारखेपर्यंत आम्हाला कुठलीही परिस्थिती